35 बालकांना महाप्रसादामधून विषबाधा झाल्याची घटना। उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल। यवतमाळ जिल्ह्यातील रोहटेक येथील काही बालकांना अन्नामधून विषबाधा झाल्याने त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। रोहटेक येथे एका सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गावातील नागरिकांसोबत अनेक मुले महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी गेले होते। महाप्रसाद घेतल्यानंतर काही बालकांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला, त्यामुळे पालकांची घाबरगुंडी उडाली। जवळपास 30 जणांना विषबाधा महाप्रसादामधून झाली असल्याची माहिती आहे। यातील विषबाधित लोकांना तातडीने यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केल्याने सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले। दरम्यान रोहटेक गावातील आणखीन काही बालकांना मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याने यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले।